माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनानेच आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सरचिटणीस विनायक देशमुख यांनी दिली. श्री देशमुख यांनी अशोक चव्हाण यांच्या पाठोपाठ काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा आणि पक्षातील सर्व पदांचा 2 दिवसापूर्वीच राजीनामा दिला. त्यानंतर अहमदनगर शहर भाजपा कार्यालयात जाऊन त्यांनी भाजपाच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी श्री देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी अहमदनगर शहराध्यक्ष अभय आगरकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक भानुदास बेरड आणि वसंत लोढा, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, सरचिटणीस सचिन पारखी आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. भाजपमध्ये आपण बिनशर्त प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून पक्ष देईल ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडणार आहोत, असे यावेळी बोलताना देशमुख यांनी स्पष्ट केले. या संदर्भात विनायक देशमुख यांनी अधिक माहिती दिली. आज तर सांगावं असं वाटतं की काँग्रेस पेक्षा तुमच्यात माझे जास्त मित्र. परवा दिवशी चव्हाण साहेबांनी निर्णय घेतला, त्यांच्या मनामध्ये 2 वर्षापासून हे चालूच होत. कोणी काहीतरी म्हणत असेल की दबावाने घेतला आम्ही घेतलं, ते बिलकुल खोटं आहे. त्यांच्या मनाने निर्णय घेतला होता की आज न उद्या आपल्याला करायचे, आमच्याशी ते बोलायचे. बऱ्यापैकी माझे त्यांचे कौटुंबिक संबंध, पण इतक्या झटपट होईल असं वाटलं नव्हतं. पण नंतर लक्षात आलं की राज्यसभेच्यामुळे त्यांनी तातडीने निर्णय घेतला आणि त्यांचा राजीनामा झाल्यानंतर मी स्वतः त्यांना फोन केला की साहेब मी इथून राजीनामा पाठवतो, तर मला आणि गडबड करू नको, भावनिक निर्णय घेऊ नको, तू माझ्याकडे ये, माझ्याशी आधी 2 तास बोल आणि मग निर्णय घे. मला त्या नेत्याचं एक कौतुक वाटलं. काल दुपारी सकाळी मी इथून निघालो आणि फोन केला, म्हटलं साहेब मी येतोय, किती वाजता बसायचं? मला 2:30 वाजता माझे सध्या राज्यसभेचे कागदपत्र तयार करायचं काम चाललेलं आहे. आणि मला तिथे गेल्यानंतर त्यांनी काय विचारलं, म्हटलं काय नेमकी चर्चा करणार आहे, माझी तर पूर्ण श्रद्धा त्यांच्यावर आहे, पण ते कशी काय करणार, काय बोलणार. त्यांनी मला म्हटलं की विनायकराव मी येतोय म्हणून तुम्ही येताय इथपर्यंत ठीक आहे, पण मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. आपण ज्यावेळेला प्रवेश करतो तुम्हाला भाजपचे आणि मोदी साहेबांची सगळी विचारधारा मान्य आहे का हे पहिल्यांदा सांग. ते जर तुम्ही करणार असाल तर इथं या, नाही तर मी इथे येण्याला काही अर्थ नसतं. एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं. मी त्यांना उत्तर दिलं, म्हटलं साहेब आज मी इथं प्रदेश काँग्रेसचं सरचिटणीस आहे, पण तुमच्याही माहितीसाठी म्हटलं आज पहिल्यांदाच सांगतो साहेबांना, म्हटलं आणि तुम्हाला आता सांगतो की 1 ते 10 पर्यंत मी संघाचा स्वयंसेवक होतो पारनेरमध्ये. एकदा काय झालं की माझे मित्र वाल्मिक कुलकर्णी आणि मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष होतो, वाल्मिक मला म्हटलं की मोहन भागवत साहेब इथे येत आहेत, मध्ये आले होते मला, आणि तू पण त्या बैठकीला यायच, बैठकीला म्हणजे सहकार सभागृहातल्या कार्यक्रमात, आणि मला त्यांनी पहिल्या रांगेमध्ये बसवलं. आता मी म्हटलं आज फोटो मध्ये येणार सगळी आणि कार्यक्रम झाल्यावर मी भागवत साहेबांना भेटलो आणि त्यांना मी म्हटलं की साहेब मी 1 ते 10 पर्यंत संघात जात होतो, त्या काळामध्ये केडगावला एक उन्हाळी शिबिर झालं होतं माझं वय, त्यावेळेला मला आठवतं की साधारणतः 7वी 8वीत मी असेल, म्हणजे 12-13 वर्षाचं होतं. मी त्या 8 दिवसाच्या शिबिराला हजर होतो. भागवत साहेबांना मी म्हटलं की साहेब मी आज जरी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष असलो तरी आज जे मी काही जे चांगलं काही बोलू शकतो, चांगलं काही लिहू शकतो, चांगलं काही विचार करू शकतो ते फक्त संघामुळे, तेवढे असं कसं काय. म्हटलं मी संघाचा स्वयंसेवक आहे, तर मला म्हणजे तुम्ही इकडे काय करता, इकडे आहे म्हणजे तुम्ही काय चुकीच्या जागी थांबता, सगळ्या प्रवाहात आहे. पण मला हे त्यावेळेला ही मला कल्पना नव्हती की परत आयुष्याची सुरुवात ज्या संघातनं झाली त्याच संघाच्या परिवारामध्ये माझा आता शेवट सुद्धा होता. माझ्या राजकीय जीवनामध्ये परत नाही, हा शेवटचा बदल आहे. आणि एका चांगल्या विचाराने म्हणजे जी मंडळी मला ओळखतात, माझ्या घरामध्ये जर तुम्ही आलात तर आमचं यांना माहिती आहे की इतकं ज्या पद्धतीने चालतं सगळं, की लोक तर मला म्हणतात तू काँग्रेस मला संघवाला अशा पद्धतीने काही वेळेला मला टिकावायचे, बाळासाहेब भारती मला म्हणायचे संघशक्तीमध्ये मी बऱ्याच वेळेला यायची होते. पण अशी सगळी पुन्हा एकदा सगळ्या मित्रपरिवारामध्ये आलो, सगळ्यांची मैत्री का झाली, कुठतरी मूळते होतं, म्हणजे अगदी यांचे असेल, यांचे असेल, नितीनचे असेल, सगळ्यांची मैत्री, नितीनच्या वडिलांपासून आमची मैत्री आहे,
मी 1982 इंजिनिअरिंग केलं, मी मेकॅनिकल केलं, थोडेसे पार्श्वभूमी सांगतो. मी अत्यंत सामान्य कुटुंबातलं. एक माझं भाग्य की अण्णांच्या परिवारामध्ये मला नातं माझा आलं, जन्म झाला अण्णे आजारींचे. ते एक माझं भाग्य आहे की त्यांचे काही संस्कार झाले. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.